आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना शिक्षक मित्र नातेवाईक तसेच पालकांनी शुभेच्छा देऊन तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्व परीक्षा केंद्रावर शांततापूर्व वातावरण असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या आहेत. शहरामध्ये प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त आणि परीक्षा केंद्राबाहेर शुकशुकाट दिसून आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी ही परीक्षा केंद्रावर जाऊन पाहणी केली. 12वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. हा पेपर सुरळीत पार पडला असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव वंदना वाहुळ यांनी दिली आहे. पहिला पेपर हा इंग्रजीचा होता आणि परीक्षा सुरळीत झालेली आहे. 12वीची एकूण 356 केंद्र आहेत, पैकी औरंगाबाद येथे 126, बीड येथे 92, परभणीला 57, जालन्याला 55 आणि हिंगोलीला 26 केंद्र आहेत. या सर्व केंद्रावरून आज पहिल्याच दिवशी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिलेला आहे. इंग्रजी कंपल्सरी असतात म्हणून इंग्रजीचे जवळजवळ 1,42,426 विद्यार्थी आज परीक्षा देत आहेत. राज्यात 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे, त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला क्रमांक कोणत्या वर्गात आहे हे पाहण्यासाठी केंद्रावरील फळ्यांजवळ विद्यार्थ्यांनी तौबा गर्दी केल्याचे दिसून आले. तर कॉलेज प्रशासन सुद्धा कॉपीमुक्त परीक्षेसाठी मुलांची झाडाझडती घेताना दिसून आले. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून केंद्रांवर पोलीस तैनात केल्याचे दिसले व पोलीस सुद्धा नियमांप्रमाणे पालकांना केंद्रापासून दूर राहण्याचे निर्देश देताना दिसून आले.